भारतीय स्वातंत्र्याचा 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार महेश बालते यांच्या संकल्पनेनुसार भारतामध्ये प्रथमच उरणमधील विमला तलाव येथे पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उरणमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामध्ये देशभक्तीपर विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. उरणमधील विमला तलाव येथे हा सोहळा संपन्न झाला असून 13 फूट खोल स्विमिंग पूलमध्ये डायव्हिंग उपकरणासहित सुसज्ज असलेल्या भारतीय मरीनच्या माजी कमांडोच्या टीमकडून पाण्याखाली ध्वजारोहण करण्यात आले. याच कमांडोने पाण्याखालीच राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहण आणि ध्वजसंचलन केले. त्यापूर्वी विमला तलावावर उभारण्यात आलेल्या तरंगत्या व्यासपीठावर नृत्य आणि संगीत असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त सादर झाले. या सोहळ्याला JNPTचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, रवी कुलकर्णी, नंदलाल यादव, भूपिंदर सिंग, विनोद कुमार, रामदास काळसे, सज्जन सिंग, ब्रिजभूषण सिंग, रामेश्वर यादव, विकास भगत, अनिल घाडगे, NC जगजीवन, महिंद्रा सिंग, चेतन चांदोरकर, प्रीतम पाटील, प्रवीण तुळपुळे, व्यंकटेश कोळी, करण भुईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ध्वजारोहण सोहळा साजरा झाला, त्यामुळे राष्ट्रभक्ती दर्शविणारा हा सोहळा उरणकरांसह देशासाठी अभिमानास्पद ठरला आहे. त्याच्याबद्दल उरणकरांची जी मागणी आहे ती नंतर आम्ही तुम्हाला सांगू. त्या CSRच्या माध्यमातून कुबेर आला आणि खाली गेला असं उरणकरांच्या वाटी व्हायला नको, म्हणून आमच्या मागण्या कायम आहेत, होत राहतील. कारण उरणकरांना ट्रामा सेंटर आणि हॉस्पिटल बनवायचे आहे आणि ते JNPT ONGCच्या मदतीने बनवायचे. मोका आहे देश जर 75 वर्षाचा वाढदिवस होत असेल तर आमचा उरणकर सुद्धा चांगल्या वैद्यकीय सेवेला सेवा त्याला प्राप्त झाली पाहिजे ही आशा आणि अपेक्षा या व्यासपीठावर जाहीर करतो.